छत्रपतींचा विचार म्हणजे सर सस्पेन्स कायम होता, अनेक चर्चा सुरू होत्या, नेमकं आता काय निर्णय झालाय, कुणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे कोणी कुठल्या पक्षाकडून? समोर बघा, मी इतका सस्पेन्स म्हणजे असं आहे की काँग्रेस पक्षातर्फे मी 3 वेळेस नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्या वेळेस मी अपक्ष होतो आणि या पदवीधर मतदारसंघ हा एक विधान परिषदेचा वेगळा मतदारसंघ आहे. घटनेमध्ये जे आपल्या समाजातले पदवीधर आहे त्यांना एक विशेष हक्क हा घटनेने प्रदान केलेला आहे. तेव्हा अशा बुद्धिवंत वर्गाचं, त्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, सर्व क्षेत्रातील शेती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे पदवीधर आहेत, कृषी पदवीधर, अगदी आमच्या गृहिणी ह्या सुद्धा पदवीधर आहेत. आणि अशा सुज्ञ लोकांचं मला प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं. 13 वर्ष मी खूप काम केलं, सगळ्या लोकांना भेटलो, सगळ्यांशी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, शिक्षकांच्या विशेष प्रश्न सोडवण्याची मला संधी मिळाली. त्यांचे आज खूप प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, वेतनाचे प्रश्न आहेत, त्यानंतर पेन्शनचे प्रश्न आहेत, त्यांच्या अनुदानाचे प्रश्न आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले प्रश्न असतील, अगदी आमचे वकील मित्र असतील, त्या सर्वांशी मी सदैव संपर्कात राहिलो आणि पदवीधर मतदारसंघाला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला. हे सगळं करत असताना मला जाणवलं की औद्योगिक क्षेत्र पण आहे की खूप वेगवेगळे नवीन विषय या क्षेत्रात येतात. शिक्षणामध्ये नव्याने खूप बदल होत आहेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्याने बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं आमच्या सर्वांना की या ठिकाणी आता एक तरुण नेतृत्व देण्याची गरज आहे. मी त्यामुळे आम्ही सत्यजित तांबे, आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राज्यामध्ये एक जे तरुण मुलं नेतृत्व करतायत, युवा नेतृत्व आहे, त्यामध्ये एक विजनरी एक दृष्टिकोन असलेलं असं एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं सखोल ज्ञान त्यांना आहे आणि त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं आणि म्हणून सत्यजित तांबे यांचा अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे महाविकास आघाडी. डॉक्टर साहेब, फक्त सत्यजित तांबे यांचाच अर्ज भरलाय की तुम्ही देखील अर्ज भरलेला? फक्त सत्यजित तांबे यांचा अर्ज भरलेला. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला होता, त्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याकडनं तयार करण्यात आला अशीही चर्चा आहे. हे का करावं असं वाटलं? असं नाहीये, कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाहीये. कारण शेवटी आमच्या पक्षाचं इथे धोरण असतं की तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजे आणि तरुण व्यक्तिमत्वांना संधी देण्याचं काम काँग्रेस पक्षाने जेवढं केलंय ते निश्चितच म्हणजे अधिकृत आपल्या नावाची घोषणा देखील झालेली होती. आता शेवटी कसं असतं की शेवटच्या क्षणापर्यंत विचार चालू असतात. दादा, पण काँग्रेसच्याच तिकिटावर सत्यजित तांबे आता उमेदवारी? दोन अर्ज भरले. थोडस काय झालं की एबी फॉर्म माझ्या नावाने आलेला होता, तांत्रिक अडचणी आहे, परंतु इथे काही सिम्बॉल नसतं. या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती सिम्बॉल नसतं तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजित. ही लढत भाजपच्या विरोधात असणार आहे, भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात असणार आहे की आणखी कुणाच्या विरोधात? बाकीचं मी शेवटी हे बघा कसं असतं की एक चांगलं तरुण व्यक्तिमत्व आहे आणि इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की पक्षाच्या पलीकडे त्याचा विचार करावा लागतो आणि सर्व पक्षही तसा विचार करत असतात आणि त्यामुळे बघूया. आता आमची तर अपेक्षा सर्वच पक्ष त्याला मदत करतील. सर्व पक्ष त्याला माझी बाजू सांगितली. आता जे उमेदवार आहेत भाजपकडून शेवटच्या मिनिटापर्यंत आपण उमेदवार असावे असा प्रयत्न होत होता असं नाहीये. शेवटी त्यांच्याही पक्षाची भूमिका काय मला माहिती नाही, परंतु असं नाहीये, शेवटी त्यांचाही पक्ष मोठा आहे, त्यांची तशी काय मला ऑफर नव्हती.